कारावास होईल असा आज आदेश झालेला आहे. या शिक्षेला तुम्ही आव्हान देणार आहात? देखिए ऐसा आहे की जो 20 ऑगस्ट 2013 को जो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर इनका जो मर्डर हुआ था ओंकारेश्वर ब्रिज के पास, उस केस में आज फैसला आया है. 5 लोग इस केस में आरोपी एक्यूज थे. 5 लोगों में से विक्रम भावे, संजीव पुनालेकर और डॉक्टर वीरेंद्र तावड़े, इन दोनों को आज कोर्ट ने एविडेंस ना होने की वजह से एक्विटेड बोला है. उसके बाद जो आरोपी नंबर 2 और 3 है, शरद कळसकर और सचिन अंदुरे, जिनको शूटर के तौर पे जिनका रोल दिखाया था, उनको कोर्ट ने उनके खिलाफ 302 प्रूव हुआ ऐसे बताते हुए उनको उम्र कैद की सजा दी है और 5 लाख पर हेड उनको फाइन भी उनको जमा करना है. अगर फाइन नहीं भरा तो 1 साल का अलग से सजा होगा. यह सजा सुनाई है. असा आहे की या सगळ्या केसमध्ये सुरुवातीपासूनच पुणे पोलीस असेल, पुणे क्राईम ब्रँच असेल किंवा सीबीआय असेल, यांची वेगवेगळी थिअरी आहे. ही शोकांतिका आहे की ज्या व्यक्तीने आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केलं, त्याच्या खुन्याला तपासण्यासाठी शोधण्यासाठी प्लँकेटचा वापर करण्यात आला. आधी नागोरी खंडेलवाल, त्यानंतर विनय पवार सारंग अकोलकर, असे 2-2 वेगळे आरोपी दाखवल्यानंतर 2016-2018 हे आता जे आरोपी आहेत त्यांना शूटर म्हणून दाखवण्यात आलं. नक्कीच आज जरी दोघांना शिक्षा दिली असली तरी या निकालाचा आम्ही आदर करतो. जी काही सविस्तर निकालाची प्रत आहे ती हातात आल्यानंतर, त्याचा अभ्यास केल्यानंतर हा निकाल नक्कीच आम्ही चॅलेंज करणार आणि उच्च न्यायालयात या संदर्भात आम्ही दाद मागणार. सर, यूएपीए जो ड्रॉप किया गया, क्यों ड्रॉप किया गया वो बताइए और क्या आप इस फैसले को चुनौती देंगे? जैसा कि सबको पता है कि इस केस के बारे में शुरू से ही मीडिया में और सब जगह बहुत तरह से बातचीत चली है. यह इंसिडेंट हुआ उसी वक्त तुरंत कई लोगों ने, वो पॉलिटिशियंस हो या फिर कोई लोग मीडिया वाले हो, उन्होंने फैसला सुना दिया था कि यह बात यह इसने किया है या उसने किया है. इस केस में यूएपीए लगा था, लेकिन यूएपीए लगने के लिए जो क्राइटेरिया जरूरी है, टेरर एक्ट के अंडर जो आता है, ऐसे कोई भी यूएपीए के क्राइटेरिया में केस बैठती नहीं है, ऐसे कोर्ट ने कहा है. जो विटनेस सामने आया था, जो चीफ सेक्रेटरी की गवाह हुई, उन्होंने तो यह भी कहा था कि मैंने कोई भी पेपर पढ़े नहीं और मैंने यूएपीए का सैंक्शन दे दिया. उन्होंने ये भी कहा था कि महाराष्ट्र गवर्नमेंट से सैंक्शन लगता है और मिनिस्टर यानी गवर्नमेंट होता है. जब उनको पूछा गया कि मिनिस्टर यानी गवर्नमेंट और वो सैंक्शन देगा, ऐसा कहीं लिखा है क्या, तो उन्होंने कहा कि नहीं, ऐसा कहीं भी लिखा नहीं है. इसलिए सब मायने पे जो यूएपीए सैंक्शन था, वो सैंक्शन प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई, इसीलिए यूएपीए से एक्विट किया गया. बिल्कुल, इस फैसले को हम चुनौती देंगे. जो जजमेंट का कॉपी है, डिटेल हाथ में आने के बाद इसको हम चुनौती देंगे. या केसमध्ये एकूण 72 साक्षीदारांची लिस्ट होती. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या दरम्यान त्या दिवशी जे ओंकारेश्वर ब्रिज परिसरात जे लाखो मोबाईल सगळे वावरले होते, त्या सगळ्याचा डेम डाटा पोलिसांनी कलेक्ट केला होता, सीबीआयने कलेक्ट केला होता. असं सगळं असताना देखील कुठल्याही आरोपीचे किंवा कुठल्याही आय विटनेसचे सीडीआर किंवा टॉवर लोकेशन किंवा कस्टमर अप्लिकेशन फॉर्म जे दाखवेल की तो साक्षीदार किंवा तो आरोपी 20 ऑगस्टला गुन्ह्याच्या वेळी त्या परिसरात होता, असं कुठलंही मटेरियल कोर्टासमोर त्यांनी सादर केलेलं नाही. मग हे लाखो जे स्कॅनिंग केलं गेलं, डम डेटा जे झिरोईन जो रेकॉर्ड केला गेला, ते नेमकं काय झालं, हा एक प्रश्न पडतो. दुसरं, 72 साक्षीदारांची लिस्ट असताना सुद्धा दिसाडघाई करून फक्त 20 साक्षीदार तपासले, यातनं काय यामागे हेतू होता, कुठल्या प्रकारची घाई होती? अनेक साक्षीदार जे सीबीआयचे पोलीस तपासी अधिकारी आहेत, जे चौहान म्हणून आहेत किंवा क्राईम ब्रँचचे पुण्याचे जे अधिकारी आहेत, अनेक साक्षीदारांना यातनं गाळण्यात आलं. कुठल्याही महत्वाच्या साक्षीदारांना इथे आणलं गेलेलं नाही. त्यामुळे हाही प्रश्न उभा राहतो की फक्त आरोपींना शिक्षा देण्यासाठी किंवा घाई करून जजमेंट घेण्यासाठीच हे सगळं केलं गेलं होतं किंवा काय. आमचं आर्ग्युमेंट कोर्टात असं होतं की ही जी 3 वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज आहे, पहिली थिअरी सांगते की ह्या 2 आरोपींनी गुन्हा केला, दुसरी आणखी 2 आणि तिसरी ह्या आताच्या आरोपींनी. तर याबद्दल आमचं असं म्हणणं होतं की जी पिस्तोल नागोरी आणि खंडेलवाल यांच्याकडनं मिळाली होती, अगदी गुन्हा घडले त्यांची, त्या पिस्तोलचा जो FSLचा रिपोर्ट आहे, जो दाभोळकरांच्या शरीरात मिळालेल्या बुलेटची मॅच झाला होता,
असं असताना सुद्धा पुणे पोलिसांनी किंवा सीबीआयनी त्यांना ह्या केसमधनं वगळलं गेलं, हे असे शेकडो मुद्दे ह्या केसमध्ये होते. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जे तपासी अधिकारी आहेत, असे तपासी अधिकारी इव्हिडन्स सुरू असताना कोर्टाच्या समोर, हे सगळं रेकॉर्डमध्ये आहे, एक कागद कोर्टातनं बाहेर पाठवला जातो ज्याच्या आधारे साक्ष दिली होती, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणे गडबड या सगळ्या प्रकार होती. परंतु आज माननीय सत्र न्यायालयाच्या लक्षात या सगळ्या गोष्टी आल्यात. सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे आणि अन्य दोन आरोपींच्या विषयामध्ये डिटेल जजमेंट आल्यानंतर आम्ही त्यात चॅलेंज करू. नक्कीच कुठलाही गुन्हा घडल्यानंतर लगेचचा जो कालावधी असतो हा पुरावा मिळवण्यासाठी किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी महत्वाचा असतो. लगेचच्या कालावधीमध्ये योग्य दिशेने तपास जरी तपास करणारे अधिकारी सक्षम असले तरी तपास न केल्यामुळे पुरावा भरकटल्याची शक्यता असू शकते. तुम्ही समाधानी आहात काय निकालावर? असं आहे की सविस्तर जजमेंट हातात आल्यानंतर हा चॅलेंज करायचा किंवा कसं हे आम्ही ठरवू. नक्कीच आम्ही समाधानी नाहीये, पण न्यायालयाचा आम्ही आदर करतो, निर्णयाची प्रत पाहून पुढची दिशा ठरवू. नाही असं आहे, या केसमध्ये युएपीए लावला होता. युएपीए म्हणजे टेरर ऍक्टचा आहे, 120B मध्ये होता कॉन्स्पिरसी. जर सगळ्यांनी मिळून कॉन्स्पिरसी केली अशी जर केस होती, तीन सुट्टा याचा अर्थ काय? त्यामुळे सविस्तर पाहिला होता. तिघांना सोडलं, दोघांना धर्मठेप, नेमकं काय नाही? त्यामध्ये असं आहे, कोर्टाने शिक्षा दोघांना दोषी आहे असं सांगितल्यानंतर कुठल्या आधारावर सविस्तर जजमेंट आजच मिळणार आहे. त्यांच्या विरोधात पुरावे मिळाले दोन्ही शूटरच्या असं कोर्टाने सांगितलं आणि त्या आधारे दोषी ठरवलं. आणि दोषी ठरवल्यानंतर कोर्टाने सांगितलं की तुम्ही शिक्षेवर आर्ग्युमेंट करा. 302 दोषी म्हणजे दोनच प्रकारच्या शिक्षा आहे, लाईफ आणि डेथ. अशावेळी आम्ही आर्ग्युमेंट केलं की ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस नाही आहे. कुठले ब्रुटॅलिटी किंवा ज्या जे काही मार्गदर्शक तत्व सुप्रीम कोर्टाचे आहे रेअरेस्ट ऑफ रेअर केसचे, हे यामध्ये नाही आहे. त्यामुळे ते ऐकून कोर्टाने सुद्धा आमचं म्हणणं मान्य केलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सिच्युएशनल पुरावे ज्याला परिस्थितीजन्य पुरावे म्हणतात ते ग्राह्य धरले का? नाही, परिस्थितीजन्य पुरावे नाही म्हणता ना, आय विटनेस होते या केसमध्ये. आय विटनेस कोर्टाने कांबळ्यांची जी साक्ष होती सफाई कामगारांची ती ग्राह्य धरली. दोन आय विटनेस या केसमध्ये होते, एक किरण केशव कांबळे आणि आणखी एक त्याच परिसरात राहणारे गृहस्थ होते. त्या दोन आय विटनेसची साक्ष आता नेमकं कोर्टाने काय कन्सिडर केलं हे जजमेंट पाहिल्यावर काय नेमकी देता येणार नाही असं सांगितलं कोर्टानं. पण त्यावेळेस युक्तिवाद काय केलं कोर्टानं, त्याच्यासाठी काय रिझन सांगितलं? आम्ही कोर्टाला सांगितलं की ही केस जी आहे ही दुर्मिळातली दुर्मिळ केस ज्यामध्ये फाशी दिली जाते. कॅपिटल पनिशमेंटसाठी जो हे आहे क्रायटेरिया त्यामध्ये बसत नाही, म्हणून कोर्टाने सांगितलं फाशी देता येणार नाही. सविस्तर जजमेंट आल्यानंतर आम्हाला कळेल कुठल्या ग्राउंडवर त्यांना शिक्षा दिलेली आहे. आणि नक्कीच आमचं जे म्हणणं आहे की ज्यावेळी तीन वेगवेगळे सेट दाखवले जातात आरोपीचे, त्यावेळी कुठल्याही आरोपीने ते केलं हे निश्चितपणे सांगता येऊ शकत नाही. ऑन 20th August 2013 मी सेपरेट इकडे बघू का? इकडे बघू. August 2013 को जो ओंकारेश्वर ब्रिज पे डॉक्टर दाभोळकर इनका सुबह 7:15 तर आपण पाहिलं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये सचिन अंदुरे, शरद केळसकर यांना दोषी कोर्टानं सांगितलेलं आहे आणि तीन आरोपींची निर्दोष सुटका केलेली आहे. आणि याच बातमी संदर्भातले अधिक अपडेट्स आपण पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकल.